महाराष्ट्रात कोणत्याही एका पार्टीचं सरकार येत नाही आतापर्यंत, आणि येत नाही, आकडे जुळवाजुळव करावे लागतात. तुमच्याच पक्षाचे नवाब मलिक बोलतात की निवडणुकांनंतर समीकरणं वेगळे होतील, म्हणजे हे काय संकेत आहेत? हे नवाब मलिकांचं स्वतःचं मत आहे. आता लोकशाही डेमोक्रेसीमध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की प्रत्येकाचं मत व्यक्त, पक्षाचं मत काय त्याला महत्व आहे ना? बरोबर आहे ना? शेवटी आम्ही सगळे एकत्र बसून आमचं पक्षाचं मत किंवा भूमिका काय त्याच्यात वेगवेगळी, आता आम्ही समजा 21 लोक प्रमुख बसलो, त्याच्यातले 15 लोकांनी एक मत व्यक्त केलं आणि 6 लोकांनी एक केलं, तरी शेवटी त्या 6ना त्या 15चं ऐकून पुढं जावं लागतं. मत तर व्यक्त करायचा अधिकार त्यांना आहे. मग लोकशाहीच नाही, मग हुकूमशाही झाली. ठीक आहे, आता ते झालं. सेम मत तुमच्याच पक्षाचे वळसे पाटलांनी काल केलं की 6 पार्ट्या आहेत. अतुल काय नवाब बहिणीच्या बद्दल बोलला, तेच दिलीप वळसे पाटलांच्या बाबतीत आहे. मुलाखत घेत असताना ते काही, आता ती मुलाखत तुम्ही पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्यांची घेतली नाही, एक ह्या आमच्या पक्षाचे वडीलधारी नेते म्हणून तुम्ही घेतलेली, एक सिनियर मिनिस्टर म्हणून घेतलेली, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. पण दादा, ते तुमच्याच पक्षातले नेते आहेत ना, आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेच नेते असं का बोलतायत दादा की निवडणुकीनंतर काहीतरी वेगळी समीकरण? आता तुम्ही बघा, आज किती लोक काय काय बोलतायत, किती लोक काय काय बोलतात, ते सगळं सांगत बसलं तर महाराष्ट्र म्हणेल की अजित पवार पण तेच शब्द उच्चारतात. मला ते शब्द उच्चारायचे नाहीत. माझं म्हणणं की तुम्ही ह्या गोष्टीला फार महत्व देऊ नका. आमची लाईन महायुती भरघोस मतांनी संख्येनी निवडून आणायची, ह्या कामाला आम्ही लागलेलो आहे. आमची ठरलेलं आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं. जर सरकार नाही आलं आणि कमी जास्त आकडेवारी झाली, विचार मी नकारात्मक विचार करत नाही, मी सकारात्मक विचार करणारा कार्यकर्ता आहे. हे नाही आलं तर तुम्ही काय करणार? तुमच्या पक्षाचा किंग मेकर म्हणजे दादांशिवाय कोणतंही सरकार होणार नाही. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत. माझं ठाम मत आहे महायुतीचं सरकार येणार, त्याच्यावर दुसऱ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर मला देण्याचं कारण नाही. ठीक आहे, मी आता 12 मध्ये